बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. पुण्यामध्ये तरसाच्या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत. खेड तालुक्यातल्या खरपुडी गावामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. एक तरुण वेळीच मदतीला धावल्यानं वृद्ध सुदैवानं बचावलाय. सैरावैरा धावणाऱ्या तरसाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात तरसाचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेला दिसतोय आणि तेव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृद्धाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरला. गावातील तरुण हातात काट्या घेऊन त्याच तरसाच्या शोधात होते. सुदैवानं एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता. त्या तरुणानं तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीनं प्रहार केला. काही वेळाने तरस धावला पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केलंय. तिथंच असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा सर्व थरार कैद झालाय. तसंच दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला या तरसानं चावा घेतलाय. नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये तरसाच्या तोंडात जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागानं दिलेली आहे. हा व्हिडिओ बघूयात नेमका काय प्रकार झालेला आहे. अधिक माहिती घेऊयात. सागर आवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव दिसून येतोय. गाव खेड्यांमध्ये अधिक भीती वाढली आहे. नक्कीच संदीप, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आता तरसाचा हा हल्ला जो आहे तो दिवसाढवळ्या झालेला पाहायला मिळतोय. एक वृद्ध जो आहे खरपुडी गावातील, ते रस्त्याने चालले होते आणि त्याच वेळेस झुडपातून एक तरस बाहेर आला आणि त्यांच्यावरती हल्ला केला. यावेळी या त्या ठिकाणी असणाऱ्या युवकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि त्यानंतर काही वेळामध्येच जे लोक जे आहेत त्या ठिकाणी आले आणि तरसाला काठीने मारू लागले आणि तो तरस जो आहे तो सैरभैर पळू लागला आणि त्यामध्ये सैरभैर पळत असताना एका गाडीच्या धडकेमध्ये त्या तरसाचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती वन विभागाकडून मिळाली आहे. आणि या परिसरामध्ये तरस असेल, बिबटे असेल, मोठ्या प्रमाणावरती यांचा वावर जो आहे तो आहे आणि बिबट्यांनी आतापर्यंत अनेक वेळा या परिसरात हल्ले केलेले आहेत आणि तरसाचा हा पहिला हल्ला आहे आणि हा सर्व प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि आता वन विभाग मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे. सागर धन्यवाद. लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे. पुन्हा एकदा बघूयात हा सगळा प्रकार काय झालेला आहे, कशा पद्धतीनं या तरसानं हल्ला चढवलाय.